सोशल साईटवर फ्रेंड रिक्वेस्ट आली ती ऍक्सेप्ट केली. पुढे चॅटिंग सुरू झालं. मग चॅटिंग पेक्षा एकदा प्रत्यक्ष भेटायला हवं असं त्या दोघांना वाटायला लागलं. त्यांची भेट झाली आणि भेटायला गेलेल्या मैत्रिणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. हे सगळं का घडलं याचं कारण अत्यंत धक्कादायक. कुठल्याही सोशल साईटवर मैत्री करताना सावधान. खात्री केल्याशिवाय कुणालाही भेटू नका. सोशल साईटवरच्या मैत्रीवर लगेच भरोसा ठेवू नका. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे नालासोपाऱ्यात घडलेली धक्कादायक घटना. फेसबुकवरून मैत्री झाली म्हणून नवी मुंबईतली 20 वर्षांची तरुणी तिच्या मित्राला भेटायला नालासोपाऱ्याला गेली. तानिया मोनाश नावाच्या इमारतीत तळमजल्यावर हरिदास निरगुडे राहतो. दोघांची ही पहिलीच भेट होती. हरिदास निरगुडेनं तिच्याकडे शरीर संबंधांची मागणी केली. तिने नकार देताच दोघांमध्ये वाद झाला. हरिदासनं तिच्यावर बलात्कार केला आणि बुटांच्या लेसनं तिचा गळा आवळून खून केला. अंदाजे 20 वर्षाच्या महिलेचं एक प्रेत मिळून आलं. सोसायटीच्या जिन्यावर जाताना टेरस्टेरवर एक महिलेचं प्रेत मिळून आलं आणि सदर महिलेची आम्ही खात्री केली असता तिच्या मानेवर गळा दाबून तिचं उरण आढळून आले तर प्राथमिक अंदाज तिचा मर्डर केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. याच्यामध्ये आम्ही एक संशयित आरोपी आमच्या ताब्यात आहे. हरिदासच्या मैत्रिणीचा मृतदेह इमारतीच्या जिन्यावर टाकून देण्यात आला होता. तिची पर्स आणि मोबाईल हरिदासच्या घरात सापडली. पोलिसांनी हरिदासला अटक केली. हरिदासने केलेलं कृत्य अत्यंत निर्घृण यात शंकाच नाही. पण या निमित्तानं सोशल मीडियावरची मैत्री याबद्दलही प्रश्न निर्माण झालेत. सोशल मीडियावरून एखाद्याशी मैत्री करताना त्याची माहिती घ्या. स्वतःची फारशी माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका. एखाद्याला भेटायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी भेटा. शक्य असल्यास सोबत कुणाला तरी घेऊन जा. बलात्कार आणि खून करणाऱ्यांना माफी नाहीच. पण सोशल मीडियावर मैत्री करताना सामाजिक भान ठेवणं आणि स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. नालासोपाऱ्याहून प्रवीण नलावडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.